मुख्यमंत्री पदासाठी नाही तर महाविकास आघाडीसाठी काम करा, काँग्रेसच्या बैठकीमध्ये या सूचना देण्यात आल्या. दिल्ली हायकमांडच्या बैठकीमध्ये राज्यातील काँग्रेस नेत्यांना या सूचना करण्यात आल्या. मित्रपक्षांना सोबत घ्या, मेरिटनुसारच उमेदवारी देण्याचे निर्देश देखील या हायकमांडच्या बैठकीत काँग्रेस नेत्यांना देण्यात आलेत. या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्यासोबत आहेत. संदीप, मुख्यमंत्री पदासाठी नव्हे तर महाविकास आघाडीसाठी काम करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. अगदी सगळ्यात लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आपल्याला माहिती आहे महाविकास आघाडीचं वातावरण वेगळं आहे, बदललेलं आहे. तीनही पक्षांमध्ये मुख्यमंत्रीपदासाठीची जी चर्चा आहे ती सुरू झाली आहे. खरं तर दावे प्रतिदावे जे आहेत ते सगळ्या नेत्यांकडून केले जात आहेत. मात्र आज दिल्लीमध्ये काँग्रेस हायकमांडसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी काम न करता महाविकास आघाडीसाठी करा असं हायकमांडनं स्पष्ट निर्देश दिले आहेत. पाच नेते होते महाराष्ट्रातले वरिष्ठ जे नेते आहेत, कारण मुख्यमंत्रीपदासाठी देखील काँग्रेस पक्षामध्येच रस्सीखेच असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये आहे आपल्याला माहिती आहे. आणि त्यामुळे त्या पदासाठी काम न करता महाविकास आघाडीसाठी करा असं सांगितलं आहे. दुसरं, जागा वाटप करताना मित्र पक्षांसोबत मेरिटनुसारच ते करायला हवं, त्यामध्ये कुठली म्हणजे इतर कुठलाही मार्गाचा अवलंब करू नये असं देखील सांगितलं आहे. याचाच अर्थ काँग्रेसमधलं देखील जागा वाटप म्हणजे उमेदवारांची जी सिलेक्शन आहे ती मेरिटनुसारच होणार आहे. आणि त्याचबरोबर शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील देखील उमेदवारी जी असणार आहे ती देखील आता मेरिटनुसारच होणार आहे. तिसरं महत्त्वाचं मुख्यमंत्रीपदाबाबतचं, मुख्यमंत्रीपद हे निकालानंतरच ठरवलं जाणार आहे. आज पुन्हा एकदा काँग्रेस हायकमांडनं आजच्या बैठकीमध्ये तसे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये मुख्यमंत्रीपदाचा चेहरा या निवडणुकीमध्ये दिला जाणार नाही. ज्या वेळा निकाल लागेल त्यानंतर त्यावेळची ती परिस्थिती पाहून मुख्यमंत्रीपदाबाबतचा निर्णय तो घेतला जाईल आणि तो सगळ्या नेत्यांनी मान्य करावा लागेल असं देखील काँग्रेस हायकमांडनं स्पष्ट केलेलं आहे. संदीप, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी.